महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून सुरू झालेलं महाभारत अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. सांगलीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसमधील मतभेद आता विकोपाला गेले तर सांगलीच्या जागेवरून दोन्ही बाजूनं टीकेचा भडीमार देखील आता होऊ लागलेला आहे. पाहूयात. सांगलीवरून महाविकास आघाडी झुंपली. काँग्रेसचा संजय राऊतांवर नौटंकीचा आरोप. माव्यातल्या भांडणानं महायुतीला गुदगुल्या. महाविकास आघाडीतला सांगलीचा तिढा सुटता सुटत नाहीये. उलट या जागेवरून महाविकास आघाडीत गुंता वाढत चाललाय. संजय राऊतांनी केलेला सांगली दौरा आणि तिथं केलेली वक्तव्य यामुळे काँग्रेस संजय राऊतांवर संतापली आहे. संजय राऊतांनी नौटंकी बंद करावी असा सल्ला काँग्रेसनं दिलाय. संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या बोलणं थांबवाव्यात. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे. त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू, हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे. संजय राऊतांनी सांगलीची जागा हायकमांडशी चर्चा केल्यानंतरच घेतल्याचा दावा केला. काँग्रेसचा फ्रेंडली फाईट प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेटाळून लावला. फ्रेंडली फाईट करायची तर राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात करू असा टोलाही त्यांनी लगावला. फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्याइतके मोठे नाही कोणीही, आम्ही सगळेच. फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो. महाविकास आघाडीतल्या या भांडणाचा भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांनी समाचार घेतला. सांगलीचे तिकीट मिळवताना काँग्रेसच्या नाकी नऊ आल्याचा टोला संजयकाका पाटील यांनी लगावला. संजय राऊतांनी या ठिकाणी येऊन हा सलोख्यानं प्रश्न संपवायला पाहिजे होता. तो एकमेकाला डिवचून चिडवून हा प्रश्न निश्चितपणानं सुलभ सुटेल अशी स्थिती दिसत नाही. महाविकास आघाडीचे नेते सांगलीचा मुद्दा नको तितका ताणून धरतायत. या ताणाताणीत महाविकास आघाडीच तुटू नये म्हणजे कमावलं. संजय देसाई सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.